नमस्कार, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहमदनगर जिल्ह्याला 5 महिन्यांच्या कालावधीनंतर नवीन SP मिळालेली आहे. अखिलेशजी, वेलकम टू नगर. कालच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांच्या आधी 5 महिने सागर पाटील यांनी नगर जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून समर्थपणे ही भूमिका पार पाडली आणि यशस्वीपणे त्या खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अखिलेशजी, तुम्ही काम केलं आहे मुंबईमध्ये, तुमच्या कामाची चुणूक देखील दाखवलेली आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये काम करणं सोपं, नगरमध्ये काम करणं तसं अवघड आहे, याचा अनुभव तुम्हाला येईलच. अहमदनगर या कानामात्रा नसलेल्या सरळ नावासारखीतली कोणीच माणसं नाहीत. कोरोनाचं लॉकडाऊन चालू असताना आपण नगरमध्ये आला आहात. खूप मोठं आव्हानात्मक काम तुमच्यासमोर आहे. वाळू तस्करी, अवैध धंद्यांमध्ये कोण अडकलंय हे तुम्हाला यथावकाश समजेलच. अहो, तुमच्या खाकी वर्दीतील अनेक जण या साऱ्यांमध्ये हस्ते परहस्ते आहेत. जे काही चालू आहे ते खाकीच्या आशीर्वादाने हे वास्तव सत्य आहे. हा जिल्हा अण्णासाहेब हजारे यांचा, पोपटराव पवार यांचा असूनही येते हे सारे कसे चालते असे आपणास वाटत असेल तर अखिलेशजी, तुमचा हा अपेक्षाभंग झालाच म्हणून समजा. सर्वाधिक भ्रष्ट कारभार नगरमध्ये चालू आहे. अँटी करप्शनचे ट्रॅप मोजा, आकडेवारी समोर आणा. त्यात सर्वाधिक ट्रॅप खाकी वर्दीवर आणि महसूल यंत्रणेवर झालेले आहे. तुम्ही कॅप्टन म्हणून ज्या खुर्चीत बसले आहात त्या खुर्चीच्या समोर येणारा तुमच्या पोलीस दलातील चांगला वाईट चेहरा आणि त्याची नजर ओळखा. बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी ते हुजरे झाले आहेत. कामापेक्षा मलाईची पोस्टिंग त्यांना हवी आहे. काही कर्मचारी जहागिरी मिळल्यागत अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी चिटकून आहेत. नियम सामान्य पोलिसाला लागू होतात आणि काहींना ते लागू होताना दिसत नाहीत हेही वास्तव आहे. नगरच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याआधी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारेच लॉकडाऊन झालेले आहे. चोरटे दरोडेखोर हेही लॉकडाऊन आहेत. त्यामुळे अखिलेशजी, तुम्हाला होमवर्क करण्याची नामी संधी मिळालेली आहे. या होमवर्कचा प्रारंभ आधी तुमच्या स्वतःच्या विभागापासून करावा असे आम्हाला वाटते. तुमच्या खाकी वर्दीला बदनाम करीत असलेले काही वर्दीतील गुंड शोधा. अवैध धंदे चालवणारे आणि पडद्याआड राहून हप्तेगिरी करणारेही शोधा. ही संख्या खूप मोठी निघेल. अखिलेशजी, नगरमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांना खरे तर नोकरीची गरज राहिलेली नाही, मालामाल झाले आहेत ते. त्यांना आता ही नोकरी हवी आहे ती फक्त त्यांनी अवैध मार्गाने जे काही जमवले आहे कमवले आहे त्याला संरक्षण मिळण्यासाठी. त्यामुळे जिल्ह्यातील गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याआधी आता सारेच वातावरण शांत असल्याने तुम्ही हातात झाडू घ्या आणि तुमच्या पोलीस दलाला लागलेली ही वाळवी आधी साफ करा. अखिलेशजी, तुम्ही म्हणत असाल की क्रांतिकाऱ्यांचा हा जिल्हा असताना हे सारे असे कसे चालते इथे. अखिलेशजी, उत्तर भारतीय असला तरी तुम्ही, तुमचे मराठी उत्तम असल्याचे कालच आम्हाला जाणवलं आहे. तुमचे मराठी वाचनही चांगले दिसते. अखिलेशजी, संदीप खरेंची मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, निषेधसुद्धा साधा कधी नोंदविला नाही, ही कविता तुमच्या वाचण्यात आली असेल. या कवितेसारखं झालं आहे नगरकरांचं. अखिलेशजी, तुमच्या माध्यमातून तुमच्यासारख्या नव्या दमाच्या आणि निधड्या छातीच्या अधिकाऱ्यांमुळे कृष्णप्रकाश यांचे राहिलेले अर्धवट काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा नगरकर आज बाळगून आहेत. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नगरकरांनी नेहमीच डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. अखिलेशजी, तुमच्या रूपाने नगरकरांना काय मिळाले हे लवकरच समजेलच. ही अपेक्षा आहे की निधड्या छातीच्या ढाण्या भागाची नगर जिल्हा, जिल्ह्याचा इतिहास, भूगोल आणि नावासारखी सरळ नसणारी नगरमंडळी, राजकारण, समाजकारण, ठेकेदारी करणाऱ्या सो कॉल्ड समाजकारण्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही काळ द्यावा लागणार हे नक्की आहे. आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो काळ आहे असं आम्हाला वाटतं. अखिलेशजी, सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. तुम्हाला होमवर्क करण्यासाठीची चांगली संधी आहे. साऱ्यांचीच कुंडली या निमित्ताने तुम्हाला अभ्यासता येणार आहे. वाळू माफियांसह अवैध धंद्यावाल्यांचं कंबरड मोडण्याआधी तुम्ही या खाकी वर्दीला बदनाम करणाऱ्यांना आधी सरळ करा. खाकी वर्दीविषयी समाजात असणारी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून द्या. अनेक कर्मचारी प्रामाणिक आहेत. मूढवर भामट्यांमुळे जिल्ह्यातील खाकी बदनाम झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. म्हणूनच
आधी खाकी वर्दीतील बदमाश शोधा, त्यानंतर तुमचं काम अधिक सोपं होणार आहे. नक्की आहे थिअरी हवी की प्रॅक्टिकल असा थेट सवाल आम्ही सातत्याने नगरकरांना करत आलेलो आहोत. आज हाच सवाल पुन्हा एकदा नगरकरांसमोर आम्ही उपस्थित करत आहोत. शब्दाला कृतीची जोड हे त्याचं कारण राहिलं, म्हणूनच लोक मुझे अच्छा नाही लेकिन सच्चा कहे असं कृष्णप्रकाश हे सातत्याने सांगत आले आणि आजही नगरकरांच्या स्मरणात त्यांचंही वाक्य कायम राहिलेलं आहे. बाजीराव सिंघमाने बुजगावण्याची गोष्ट त्यावेळी फार गाजली. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक बुजगावणी आहेत. या बुजगावण्यांमध्ये काहीच दम नसल्याची जाणीव असतानाही शंड झालेली नगरकर मंडळी त्यांना का घाबरतात? नगरकरांच्या भावना मेल्यात का? ते भावनाहीन झालेत आणि त्यांचाच फायदा सो कॉल्ड बुजगावणी आणि त्यांची फौज घेत आली आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजरे यांनी दिल्लीचं रक्त हलवलं. अण्णांच्या समर्थनार्थ नगरकर रस्त्यावर उतरले, काही स्वयंसेवी संस्था त्यांचे कार्यकर्ते उतरले, काही अवशेनवशेही उतरले. भ्रष्टाचार राजकारणी यांच्या विरोधात चीड त्यानिमित्ताने का होईना मुर्दाळ समजल्या जाणाऱ्या नगरकरांमध्ये दिसून आली होती. मात्र पुढे काय झालं? मी अण्णा हजारे नावाची टोपी डोक्यात 2-3 दिवस होती तोपर्यंत ठीक होतं. पुढे काय? टोपी बाजूला पडली. कितीजण लाच दिल्याशिवाय काम करतात आणि कितीजण लाच घेतल्याशिवाय काम करतात याचा अभ्यास करण्याची गरज. वास्तव फार वेगळा आहे. प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे म्हणूनच आम्ही मुद्दामपणे नगरकरांना सांगत आलो आहोत. नगरकरांनी थिअरी केली पण प्रॅक्टिकलचं काय हा प्रश्न आजही कायम आहे. नगरकरांनो, तुमच्यातील मुर्दाडपणा नाहीसा व्हावा यासाठी आम्ही ही खमकी भूमिका घेत राहिलो आणि घेत राहणार. आता या पुढच्या काळात अशीच खमकी भूमिका घेऊन जागृत नगरकर म्हणून तुम्ही ही भूमिका घ्यावी. तुमच्यातील मुर्दाडपणा संपावा आणि नवा सूर्योदय या जिल्ह्यात व्हावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. जिल्ह्याच्या विकासाचा सारीपाठ नगरकरांनो तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बॉडीगार्डची भूमिका नगर सह्याद्री आणि News 24 सह्याद्री सातत्याने घेत राहणार आहे. यापुढे हीच भूमिका राहणार आहे. आत्ता तुम्ही ठरवायचं मुर्दाडपणाचं जगणं हवं की स्वाभिमानाचं जगणं हवं. कृष्णप्रकाश यांच्यानंतर आता नगरमध्ये दाखल झालेल्या अखिलेशजी यांच्यापर्यंत पाहिलं तर यांच्यासारखा एक सिंघम तुम्हाला किती दिवस पुरणार आहे? नगरकर खूपच सुशिक आहे. त्यांना बोलतं करण्यासाठी आम्ही हा सारीपाठ सातत्याने मांडत आलेलो आहोत. झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करणं आणि प्रत्यक्षात झोपलेल्याला जागं करणं यात फरक आहे. नगरकरांचं काहीसं असंच झालं. अपप्रवृत्तीच्या विरोधात बोलतात नगरकर पण चार भिंतीच्या आत. छत्रपतींनी जन्म घ्यावा पण तो शेजारच्या घरात. आमचा प्रयत्न राहील की प्रत्येकाच्या घरात छत्रपती जन्माला यावा आणि प्रत्येकाने अपप्रवृत्तीच्या विरोधात दुष्प्रवृत्तीच्या विरोधातील लढ्यात सहभागी व्हावं यासाठीचा आमचा सारीपाठ आहे. अखिलेशजी, तुम्ही नगरमध्ये आलात. नगरमध्ये चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन इथले लोक नाचले आहेत. त्याचा इतिहास तसा लिहिलेला आहे. सामान्य नगरकरांच्या गळ्यातील ताईत झालेले तुम्हाला आम्हाला पाहायचं. नगरकरांच्या अपेक्षांचा भंग होऊ नये आणि तुमच्याकडून नगरकरांना न्याय मिळो हीच या निमित्ताने अपेक्षा आहे. अखिलेशजी, बच के रहना ये नगर है. आजच्या सारीपाठमध्ये इतकेच. नवीन भूमिका रोखठोक बाणा घेऊन पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात News 24 सह्याद्रीच्या माध्यमातून. तोपर्यंत पाहत राहा News 24 सह्याद्री. ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी News 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा.